नमस्कार मित्रांनो मी श्री यू डी पाटील सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस आपले स्वागत करतो बी ए भाग तीन सेमिस्टर सहा भूगोल पेपर नंबर अकरा नागरी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत या विषयामध्ये नागरी भूगोल अर्बन ज्योग्राफी या विषयामध्ये चार मॉडिल्स आहेत मॉडील फर्स्ट इंट्रोडक्शन टू अर्बन जॉग्राफी नागरी भूगोलाची ओळख मोडील सेकंड अर्बनायझेशन नागरीकरण मॉडील थर्ड स्ट्रक्चर अँड मॉर्फॉलॉजी ऑफ अर्बन सेंटर्स नागरी केंद्राची रचना व रचनावरूपिकी मॉडील फोर अर्बन प्रॉब्लेम्स अँड इश्यूज नागरी समस्या यामध्ये आपण नागरी भूगोलाची ओळख या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे त्या प्रकरणामध्ये मित्रांनो इंट्रोडक्शन टू अर्बन जॉग्रॉफी असं तिचं इंग्लिशमध्ये नाव असून यामध्ये अर्बन ज्योग्रॉफी इंट्रोडक्शन नागरी भूगोलाची ओळख मीनिंग अँड डेफिनेशन्स अर्थ आणि व्याख्या याचा आपण अभ्यास करणार आहोत नेचर ऑफ अर्बन ज्योग्रॉफी नागरी भूगोलाच्या स्वरूपाचा आपण अभ्यास करणार आहोत स्कोप ऑफ अर्बन जॉग्रॉफी नागरी भूगोलाच्या व्याप्तीचा आपण अभ्यास करणार आहोत अँड सिग्निफिकन्स ऑफ अर्बन जॉग्रॉफी नागरी भूगोलाचं महत्त्व आपण अभ्यासणार आहोत मित्रांनो या विषयाची आपण ओळख करून घेत असताना भूगोल म्हणजे काय त्याला इंग्लिशमध्ये असणारी परिभाषिक शब्द किंवा संज्ञा ज्योग्रॉफी हा शब्द कुठून आला या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे या शब्दाच्या अर्थावरून ज्योग्रॉफीचा अर्थ काय होतो या सर्व गोष्टीबरोबरच भूगोल या मराठी शब्दाचासुद्धा काय अर्थ आहे त्याची कशी फोड होते या विषयाची असणारी जी काही स्वरूप आहे त्या स्वरूपा अनुरूप असे पडलेले जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा आपण अभ्यास केला त्यामध्ये प्रमुख प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल हे दोन प्रकार आपण अभ्यासले आणि त्यांच्या अनेक उपशाखांचा अभ्यास आपण केला किंवा ओळख आपण करून घेतली समोरूया त्यानंतर आपण मानवी भूगोलामध्ये जे काही वसाहती भूगोल आहे या वसाहती भूगोलाचे नागरी ऐतिहासिक पार्श्वभूमी या अंतर्गत आपण स्थायी वसात अस्थायी वसाहतीचा अभ्यास आपण केला किंवा ओळख आपण करून घेतली आणि या अस्थायी वसाहतीनंतर जी काही स्थायी वसाहत मानवाची निर्माण झालेली आहे या स्थायी वसाहतीचे दोन प्रकार ग्रामीण वसाहत आणि नागरी वसाहत याचा आपण दोन शाखांची परिचय आपण करून घेतला आणि या नागरी भूगोलाच्या अभ्यासच केव्हापासून सुरुवात झालेली आहे स्वतंत्र सुरुवात ही मित्रांनो फार पूर्वीपासून झाली नसली तरी आपण अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या ठिकाणी या नागरी भूगोलाचा अभ्यास केलेला आपण पाहिला त्यामध्ये स्ट्रेबो असेल किंवा विल्यम फ्रेडरिक मॉर्टिन असेल किंवा पी बी डिकिन्सन असेल किंवा ब्लाश ब्लाशार व कूर्ट हायसर असेल त्याचबरोबर मित्रां मित्रांनो ओरुषा कोबरी या अनेक तज्ज्ञांनी या नागरी भूगोलाला विशेष असं योगदान दिलेलं आहे आणि यांच्या योगदानातून नागरी भूगोलाचा विकास होत गेलेला आहे हे आपण ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये पाहिलं याशिवाय एकोणीसशे चाळीस नंतर नागरी भूगोलाच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त होत गेलं अनेक शहर दुसऱ्या महायुद्धानंतर औद्योगिक क्रांतीमुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत गेली आणि त्या शहरामधून अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या त्यांचा अभ्यास आणि याशिवाय त्या शहरामध्ये निर्माण झालेल्या जी काही समस्या आहेत यांचा अभ्यास या सर्वांमुळं नागरी भूगोलाला गतिशीलता प्राप्त झाली आणि याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू लागलेला आहे आणि या अभ्यासालासुद्धा प्राप्त झालेली आपण पाहिली आणि त्यानंतर आपण नागरी ठिकाणांच्या काही परिभाषा आपण अभ्यासत आहोत खऱ्या अर्थानं नगर हे किंवा शहर हे शहराचा अभ्यास करत असताना शहरांची असणारी रचनेमधील भिन्नता शहरांच्या असणाऱ्या लोकसंख्येमधील भिन्नता शहरांच्या असणाऱ्या कार्यामधील भिन्नता या सर्व भिन्नतेचा विचार जेव्हा तज्ञांनी केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की शहर ही एकच संज्ञा किंवा परिभाषा वापरून नाही चालणार तर त्यांना अनेक परिभाषेमध्ये याचं वर्गीकरण करावं लागेल आणि म्हणून या नागर नगरांचं किंवा या, कि या शहरांचं आपण सहा परिभाषेमध्ये विभागणी केलेली आपण पाहतो तर परिभाषा म्हणजे नेमकं काय हेही या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक शास्त्राची अशी विशिष्ट अशी परिभाषा असते किंवा परि परिभाषिक शब्द असतात ते शब्द आपल्याला बरंच काही शिकवून जातात उदाहरणार्थ मित्रांनो आपण पाहतो की आपण भूगोलाचे विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला एक दोन उदाहरण या ठिकाणी देतो उदाहरणार्थ आपण पाहतो की भूगोलामध्ये पृथ्वीची जी काही गती आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरते स्वतःभोवती फिरता आ, फिरता ती सूर्याभोवती फिरते या अनुषंगानं तिची असणारी जी काही गतींचं वर्णन आहे त्याचे दोन प्रकार निर्माण झालेले आहेत की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि दुसरं की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती सुद्धा फिरते मग या दोन गोष्टीसाठी दोन विशिष्ट असे परिभाषिक संज्ञा प्र परि पर, प्रचलित आहेत एक आहे परिवलन ज्याला आपण पृथ्वी स्वतःभोवती फिरते असं म्हणतो ते एकाच शब्दात सांगितलं जातं पृथ्वी स्वतःभोवती फिरते असं न म्हणता परिवलन म्हटलं की तिथं ती संकल्पना ती संज्ञा किंवा ती असणारी जी काही संकल्पना आहे ती स्पष्ट होते आणि परिभ्रमण दुसरा शब्द आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते याला परिभ्रमण असं म्हणतात एकाच शब्दात ही संपूर्ण जी काही संकल्पना आहे ही संकल्पना स्पष्ट करणारी ही मी दोन उदाहरणं परिवलन परिभ्रमण या भ्रमण या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेले आहे हे या भूगोलाचे परिभाषिक शब्द आहेत किंवा संज्ञा आहेत तसं भूगोलाच्या अनेक शाखांच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे परिभाष शब्दही येत आहेत आणि त्यापैकीच आपण नागरी भूगोलाच्या भूगोलाच्या ठिकाणीसुद्धा काही परिभाषा आहेत किंवा काही संज्ञा आहेत त्या संज्ञांचा परिचय आपण पाठीमागच्या क्लासपासून करून घेत आहोत आणि ह्या नेमक्या काय है संज्ञा आहेत तर ह्या सहा संज्ञा आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत त्यामध्ये ग्रामनगर नगर, नगर शहर महानगर महामहानगर नागरी प्रदेश असा यांचा समावेश झालेला आहे यापैकी मित्रांनो आपण पहिल्या ज्या तीन आहेत ग्रामनगर नगर, नगर शहर या तीन संकल्पना आहेत या तीन संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत विशेषतः याची थोडक्यात ओळख किंवा थोडक्यात आपण माहिती पहिल्या तीन यांची अग अगोदर आपण करून घेऊ आणि मग चौथा जो महानगर आहे याकडं आपण ओळणार आहोत तर मित्रांनो ग्राम नगर म्हणजे पाश्चात्य देशातील विशेषतः विकसित देशातील ही संकल्पना आहे या देशामध्ये काही खेडी ही नागरी ठिकाणासारखीच असतात आणि या खेड्यामध्ये असणारे जे लो काही लोक आहेत त्या लोकांनासुद्धा शहरासारख्याच ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा त्यांना उपलब्ध होतात आणि म्हणून यांना ग्राम नगर असं म्हटलं जातं हे थोडक्यात या ठिकाणी मी आत्ता आपल्याला सांगितलेलं आहे या संदर्भात विस्तृत माहिती पाठीमागच्या क्लासमध्ये आपण पाहिलेली आहे या संदर्भात मी तुम्हाला हेही सांगितलं की लोकसंख्येच्या संदर्भात सर्वच परिभाषेमध्ये लोकसंख्या त्या त्या परिभाषे परिभाषिक नगरांच्या संज्ञेमध्ये किती आहे हे मात्र तज्ज्ञांच्यामध्ये एक वाक्यता आपल्याला दिसून येत नाही किंवा एक वाक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही हेही आपण काल पाहिलेलं आहे या यानंतर आपण नगर ही संकल्पना पाहिली नगराच्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं की भारतात पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या आणि पंच्याहत्तर त्यामधील पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक लोकसंख्या ही आपल्याला कृषी इतर कार्यामध्ये गुंतलेली पाहावयास मिळते त्याला आपण नगर म्हणतो तर संयुक्त संस्थांमध्ये आपण पाहिलं की दोन हजार पाचशेपेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर त्याला तिथं नगर म्हणण्यात येतं तर मित्रांनो काही तज्ज्ञांच्या मते नगराची लोकसंख्या ही पाच हजार ते दहा हजार इतकी सांगितली जाते तर काही तज्ज्ञांच्या मते चाळीस हजार ते पन्नास हजार इतकी सांगितली जाते या संदर्भात आपल्याला एक वाक्यता नसली तरी नगरामध्ये किमान दोन महत्त्वपूर्ण विभाग असतात एक व्यावसायिक क्षेत्र आणि एक निवासी क्षेत्र या संदर्भात मात्र एक वाक्यता असलेली आपण पाहिलेली आहे आणि त्यानंतरची जी काही हो संज्ञा आहे त्या संज्ञेला आपण शहर असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी आपण शहराची व्याख्या देता येणं अत्यंत कठीण असलेलं मत बर्जल या तज्ज्ञानं सांगितलेलं आहे कारण त्या ठिकाणी शहरामध्ये किती लोकसंख्या असावी शहराच्या संदर्भात जी काही ग्रहितकं आहेत ती ग्रहितकं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असल्यामुळं ही व्याख्या करणं अवघड जातं असं या ठिकाणी आपल्याला शहर या परिभाषिक संज्ञेमध्ये आपण पाहिलेलं आहे यामध्ये आपण पाहिलं की फ्रान्समध्ये अठराशे सत्याऐंशीमध्ये त्याचबरोबर जर्मन जोकोस्लॉ वॉकिया पोर्तुगाल अर्जेंटिना या ठिकाणी दोन हजार लोकसंख्येच्या शहरास नगर सॉरी शहर असं म्हटलेलं आहे तर थायलंडमध्ये त्याचबरोबर पहा स्पेन संयुक्त संस्थाने या ठिकाणी अडीच हजार लोकसंख्या असेल तर त्याला त्या ठिकाणी शहर म्हटलेलं आहे याचबरोबर मलेशिया ग्रेट ब्रिटन स्वित्झर्लंड कॅनडा या ठिकाणी दहा हजार लोकसंख्या शहरासाठी आवश्यक मांडलेली आहे तर दुसरीकडे आईसलँडमध्ये मात्र फक्त एक हजार लोकसंख्या असेल तरी त्याला शहर मानलेलं आहे तर डेन्मार्कमध्ये फक्त दोनशे तीनशे लोक असतील तरीसुद्धा त्या ठिकाणी शहर मानलेलं आहे अशा प्रकारे आपण पाहिलं की जगामध्ये लोकसंख्या किंवा या संदर्भात असणारे जे काही क्रायटेरिया आहेत हे कसोटी आहेत या संदर्भात वेगवेगळी मतभिन्नता असलेली आपल्याला पाहायला मिळाली हे शहर या संज्ञेमध्ये मित्रांनो आपण पाहिलेलं आहे वरती सर्वसामान्यपणे असा तोडगा आपल्याला दिसतो की प्रत्येक देशामधील जी काही शासनानं ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या बऱ्यापैकी प्रचलित असलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि यामध्ये आपण भारतामधील उदाहरण आपण पाहिलं की कमीत कमी पाच हजार पेक्षा अधिक जनसमुदाय आणि दर चौरस किलोमीटरला चारशे लोक इतकी घनता आणि एकूण लोकसंख्येच्या पंच्याहत्तर टक्के लोक कृषी इतर व्यवसायामध्ये गुंतलेले आपल्याला पाहायला मिळत असतील तर, तर भारतात अशा वसाहतीला आपण शहर असं म्हणतो पहा तर अशा प्रकारे आपण पाहिलं की प्राग येथे जी काही युरोपीय सांख्यिकी संमेलन भरलं होतं त्यामध्ये असं ठरलेलं आहे की, की कमीत कमी दोन हजार जनसमुदाय असणारी जर वसाहत असेल तर त्याला आपण शहर असं म्हणावयाचं आहे तर अशा प्रकारे शहर या संज्ञेच्या संदर्भात आपण विस्तृत माहिती पाहिली या संदर्भात सर्वसाधारणपणे अशी माहिती अशी आपण माहिती केली पाहिली की पन्नास हजारपेक्षा अधिक लोकसंख्याच्या वस्तीस आपण शहर असं म्हणणार आहोत तर आपण अशा प्रकारे वेगवेगळ्या मतभिन्नता असणारी जी काही आकडेवारी आहे ही आकडेवारी आपण पाहिली आणि आपण या सर्वांना त्या, त्या त्या देशामध्ये त्या त्या देशातील शासकीय यंत्रणेनं ठरवल्याप्रमाणे शहर मानलं जातं हे आपण पाहिलं आणि इथंपर्यंतचा भाग आपण पाठीमागच्या क्लासमध्ये मित्रांनो पाहिला होता या सर्व गोष्टींचा आढावा आपण घेत असताना या परिभाषिक शब्दांच्याविषयी अधिक आपण चर्चा मित्रांनो आजही केलेली आहे असंही आपण म्हणू शकता यानंतरची जी काही चौथी परि परिभाषा आहे त्याला आपण महानगर असं म्हणतो महानगर म्हणजेच मित्रांनो विशाल नगर शहरापेक्षा मोठे असतं किंवा मोठे असणार जे काही वसाहत शहर आहे त्याला आपण महानगर असं म्हणणार आहोत इंग्लिशमध्ये याला मेट्रोपॉलिस असं म्हणतात तर मराठीमध्ये दुसराही शब्द आहे विशाल नगर असंही याला म्हटलं जातं पहा महानगरे जी काय आहेत हे आपण पाहतो की विशेषतः औद्योगिक करणामुळं आणि व्यापारामुळं आणि इतर प्रशासकीय किंवा कि शैक्षणिक अशा कारणांच्यामुळं ही महानगरं तयार झालेली पाहायला था। मिळतात तर काही ठिकाणी ही महानगरं या सर्वच कारणांच्यामुळं विकसित झालेली सुद्धा था। आपल्याला पाहायला मिळतात पहा था। विशेषतः या क्षेत्रातील मोठे शहर म्हणजे महानगर जे आहे या महानगर क्षेत्रातील जे काही मोठे शहर आहे ज्यालाच आपण महानगर किंवा विशाल नगर असं म्हणतो त्या शहरामुळे इतर जी काही शहरं आहेत त्या शहरांची आर्थिक व्यापारी स्थिती जी आहे किंवा महत्त्व जे आहे इतर शहरांचं ते सुद्धा वाढलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय या, या मुख्य महा कि नगरामुळं किंवा विशाल नगरामुळं इतर शहरांचे असणारे उद्योगधंद्यांची जी काही स्थिती आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो की या ठिकाणी महानगरांच्यामधून जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या मोठ्या गतीनं वाढत असते याचं कारण म्हणजे की रोजगार प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक येऊन राहतात आणि त्यांना रोजगारही प्राप्त होतो असं आपल्याला म्हणता येईल आणि या लोकांना मात्र या शहरामधून मोठ्या शहरामधून राहण्यासाठी जागा उपलब्ध असत नाही आहे किंवा त्या ठिकाणची जागा त्यांना राहण्यास परवडत नाही आहे मग हे लोक बाहेर असणाऱ्या किंवा दूर अंतरावरती असणाऱ्या उपनगरामध्ये राहतात आणि तिथून ते मुख्य नगरामध्ये दररोज ये जा करतात आणि आपल्याला काही लोक तर फुटपाथवरती तर काही लोक सार्वजनिक जागेमध्ये जसं की बस स्टँड किंवा उद्यानं अशा ठिकाणी राहताना आपल्याला पाहायला मिळतात अशी ही जी काही विशाल नगरं आहेत ही विशाल नगरं खूप मोठी दाट लोकवस्तीची गजबजलेली असतात आणि जगात विशाल नगरांची जी काही संख्या आहे मित्रांनो हे दिवसेदिवस वाढत चाललेली आहे आपल्याला असं पाहायला मिळतं की इसवी सन दोन हजार एकवीसमध्ये म्हणजे सध्या जगामध्ये जी काही महानगरांची संख्या आहे ही पाचशे बारा इतकी आहे आणि मुंबई शांघाय मास्को इत्यादी जगातील जी काही प्रमुख महानगरं आहेत ही या पाचशे बारामधीलच आहेत याशिवाय मित्रांनो आपण पाहतो की प्रचंड गतीनं आपण बघत आहोत की या महानगरांची वाढ होत चाललेली आहे यानंतरची जी काही परिभाषा आहे या परिभाषिक शब्दाला महामहानगर असं म्हणतात याला इंग्लिशमध्ये मेगोलोपोलिस असंही म्हणतात हा युनानी शब्द असून याचा अर्थ महामहानगर किंवा अतिविशाल नगर असं म्हणतं असा होतो अनेक नागरी क्षेत्रे एकमेकाजवळ आल्याने किंवा एकमेकास जोडल्याने महामहानगराची निर्मिती आपल्याला झालेली पाहायला मिळते अतिविशाल नगरांचा विस्तार खूप असतो उदाहरणार्थ संयुक्त संस्थांमधील आपल्याला उत्तम उदाहरण सांगता येतं संयुक्त संस्थांच्या पश्चिम किनाऱ्यावरती मित्रांनो एक शहर आहे बोस्टन आणि त्या शहरापासून ते वॉशिंग्टन शहरापर्यंत ही जी काही दोन शहरं आहेत या दोन शहरांच्या दरम्यान जी काही छोटी छोटी शहरं आहेत विशेषतः आपण पाहतो की त्याच्यामध्ये न्यूयॉर्क असेल किंवा फिलाडेफिया असेल बॉल्टीमोर असेल ही काही शहरं आहेत ही शहरं आणि मुख्य दोन शहरं बोस्टन आणि आपण शेवटी पाहिलं वॉशिंग्टन या शहराच्या दरम्यानची ही शहरं पूर्णपणे एकत्रित आलेली आहेत किंवा संलग्न झालेले आहेत आणि या संलग्नीकरणामुळं एक महामहा -महा नगर तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः या नगरामध्ये जे काही अतिविशाल नगर मी संयुक्त संस्थांमधील पश्चिम किनाऱ्यावरील बोस्टन शहरापासून वॉशिंग्टन शहरापर्यंत सांगितलं हे एक हजार किलोमीटरपर्यंतचं शहर आहे आपण कल्पना करू शकता एक हजार किलोमीटर आपण साधारणपणे आपल्याकडं असणारी जी काही मोठी शहरं आहेत त्याच्यामध्ये आपण पुणे मुंबई दिल्ली कलकत्ता या शहरामधून आपण जा जेव्हा जातो तेव्हा आपण हे शहर संपणार किंवा असं आपल्याला प्रश्न पडतो परंतु याहीपेक्षा अतिविशाल शहर आपल्याला या ठिकाणी विकसित झालेलं महामहानगर म्हणून विकसित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं याशिवाय याशिवायसुद्धा आपल्याला पहा की टोकियो व या, याकोहमा सुद्धा महामहानगराचंच एक उदाहरण आहे किंवा कोबे आणि ओसाका ही सु हे देखील एक महामहानगरच आहे असंही आपल्याला जपानमधील या शहरांची उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतात पहा आणि ही जी काही शहरं आहेत ही शहरं एवढ्या मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहेत याची जी काही कारणं आहेत ही कारणं विशेषतः उद्योगधंदे आणि व्यापार ही प्रमुख कारणं असलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि या नागरी ठिकाणांच्या काही परिभाषेमधील शेवटची जी काही संज्ञा आहे ती संज्ञा आत्ता आपण पाहणार आहोत मित्रांनो या संज्ञेचं नाव आहे नागरी प्रदेश नागरी प्रदेश म्हणजेच कॉनुरुबेशन कानुरुबेशन कानुरुबेशन असं इंग्रजीमध्ये या शब्दाला म्हटलं जातं हिंदीमध्ये त्यांना सन्नगर असं म्हटलं जातं तर या शब्दाचा सर्वप्रथम वापर मित्रांनो विसाव्या शतकामध्ये झाला आणि सुरुवातीस हा शब्द प्रोफेसर पी केडिस या तज्ञानं वापरलेला आहे आणि हा शब्द त्यानं मित्र मित्रांनो ब्रहद लंडन या शहरासाठी कानुरबेशन ही संज्ञा त्यानं प्रथम दिली आणि त्यानंतर आपण पाहतो की सी बी हॉसेट या तज्ञांनीहीणुर्वेशनचा अभ्यास केला हॉसेट या तज्ज्ञांना तज्ज्ञानेही पणुर्वेशनचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी हॉसेट यांनी पणुर्वेशनची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आपल्याला पाहायला मिळतात मिळते घरे कारखाने बंदरे गोदाम उद्याने शाळांची मैदाने यांची जेथे एक मालिका असते किंवा सर्वांचा मिळून एक समूह असतो त्यास नागरी प्रदेश किंवा एकत्रित नगरे असे म्हणतात अशी अशी व्याख्या या ठिकाणी फॉसेट यानं यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते पा। का मध्ये प्रमुख महानगराचा एका मोठ्या प्रमाणात विकास होतो आणि हे महानगर इतर जवळच्या नगरांना गिळकृत करतं आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करतं आणि स्वतःच्या नावानेच ते ओळखलं जातं आणि इतर जी काही छोट्या छोट्या शहरांची नावं आहेत ही नावं पूर्णपणे संपुष्टात येतात असं कॉन्रोबेशनच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं कॉन्रोबेशनची जी काही उत्पत्तीची अनेक कारणं असू शकतात यात उद्योगधंदे हे जे काही कारण आहे मित्रांनो हे प्रमुख कारण आहे याशिवाय पूरक असणारे जे काही उद्योग आहेत किंवा अत्याधिक लोकसंख्या आहे किंवा या लोकसंख्येला आवश्यक असणारी जी काही वाहतुकीच्या सोयीसुविधा आहेत या सर्व कारणामुळं जगात कॉनोवेशनची का उदाहरणे बरीच आहेत यात मित्रांनो कलकत्ता लंडन शिकागो मेक्सिको सिटी ही प्रमुख उदाहरणे आपल्याला या ठिकाणी सांगता येतात अशा प्रकारे मित्रांनो आपण नागरी ठिकाणांच्या काही परिभाषा ज्या आहेत या परिभाषेमध्ये ग्रामनगर नगर, नगर शहर महानगर महामहानगर व नागरी प्रदेश अशा प्रकारची जी काही मित्रांनो आपण परिभाषा पाहिलेली आहे आपण या निरनिराळ्या जे काही वर सांगितलेल्या संज्ञा आहेत या संज्ञांचा सर्व ठिकाणी विशेषतः अभ्यास होतो या सर्व नागरी ठिकाणचा अभ्यास नागरी भूगोलामध्ये होतो मित्रांनो त्यामुळे स्पष्टीकरणात सर्व परिभाषांचा वापर मात्र जर झाला तर गोंधळ होण्याची शक्यता असते म्हणून प्रामुख्याने नगराच्या अभ्यासामध्ये नगर किंवा शहर ह्या जो काही दोन परिभाषिक का शब्द आहेत हे शब्द मात्र वारंवार वापरताना किंवा त्याचा वापर होताना आपल्याला पाहायला मिळतात इतर जी काही शब्द <coughs> आहेत या शब्दांचा फारसा वापर होत नाही परंतु आपण या शब्द आणि या शब्दांच्या परिभाषा आणि या परिभाषेनुसार त्यांची असणारी वैशिष्ट्य लक्षणं ही आपण आत्मसात करणं याचं याची माहिती करून घेणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे यानंतर मित्रांनो आपण नागरी वस्त्यांची जी काही वैशिष्ट्य असतात ही वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहणार आहोत आपण जे आता पाहिली म्हणजे काही परिभाषा आणि त्यानुसार त्यांची असणारी लक्षणं ही सुद्धा या नागरी वस्त्यांची वैशिष्ट्य आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही हे या ठिकाणी मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो तर नागरी वस्त्यांच्या वैशिष्ट्यामध्ये काही वैशिष्ट्य आपण अपन आज आपण इथं पाहायला सुरुवात करणार आहोत यामध्ये मित्रांनो पहिलं वैशिष्ट्य आहे विभिन्न जनसमुदायाचे केंद्र आपण बघतो की साधारणपणे आपल्याला नागरी वस्त्यांची जी काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये विभिन्न जनसमुदाय जन का विभिन्न जनसमुदाय म्हणजे काय या शब्दाचा अर्थ मित्रांनो आपण समजून घेतला पाहिजे निरनिराळ्या जातीचे निरनिराळ्या धर्माचे निरनिराळे भाषा बोलणारे निरनिराळे किंवा भिन्न संस्कृतीचे निरनिराळे व्यवसाय करणारे असे लोक जे असतात हे लोक आपल्याला या शहरांच्यामधून राहताना पाहायला मिळतात म्हणून मॅकेनजी या तज्ज्ञाने शहरास विभुन विभिन्न जनसमुदायाचे केंद्र म्हणून या ठिकाणी आपल्या संबोधलेलं आपल्याला पाहायला मिळतं परंतु शहरात सामुदायिक भावनेची उणीव असते असंही चित्र आपल्याला पाहायला मिळतं का तर हे पहिले वैशिष्ट्य आहे की विभिन्न जनसमुदायाचे केंद्र असतं नगर हे किंवा शहर हे अनेक जातीचे धर्माचे लोक तिथं आपल्याला पाहायला मिळतात परंतु या ठिकाणी असंही म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये सामुदायिक भावनेची उणीव असते पुढचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य म्हणजे नैतिकदृष्ट्या दूषित वातावरण या ठिकाणी आपण बघतो नगरामध्ये विशेषतः दारिद्र्य बेकारी जागेची टंचाई सामुदायिक भावनेची विभक्त कुटुंब पद्धती अशा अनेक कारणामुळे शहरातील जे काही वातावरण आहे मित्रांनो हे वातावरण नैतिकदृष्ट्या बरेचसेच दूषित झालेले आपल्याला पाहायला मिळते परिणामी जुगार मद्यपान व्यसने चोऱ्या खून मारामाऱ्या व्यभिचार गर्भपात अशा अनेक अनैतिक गोष्टींचे प्रमाण येतं या ठिकाणी म्हणजे शहरामध्ये जास्त असलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर हे जे काही नैतिकदृष्ट्या दूषित वातावरण आहे याच्यामध्ये एक, एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला जाणवते की सामुदायिक भावनेची जी काही उणीव आहे ते आपण या ठिकाणी त्याचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो की आपण एक समुदाय असलो तरीसुद्धा आपण एकमेकांच्या संकटात धावून गेलं पाहिजे एकमेकांच्या अडीअडचणी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत एकमेकांना सहकार्य आपण केलं पाहिजे या गोष्टीची ज्याला आपण सामुदायिक जाणीव म्हणतो ही जाणीव किंवा ही भावना त्या ठिकाणी विकसित झालेली नसल्यामुळं नैतिकदृष्ट्या तिथे त्या ठिकाणचं वातावरण दूषित होण्यास एक प्रकारची चालना मिळते किंवा मदत मिळते असं आपण म्हणूया त्याचबरोबर पहा की खूप लोक असून सुद्धा त्या ठिकाणी लोक स्वतःला एकटेपणा लोकांना जाणवतो हेही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या गोष्टीचा फायदा अनेक लोक घेतात अनैतिक कर्तव्य करण्यासाठी किंवा सॉरी अनैतिक कर्तव्य मिळण्यापेक्षा अनैतिक गोष्टी करण्यासाठी असं म्हणूया अनैतिक कर्तव्य असत नाही आहे मित्रांनो तर गोष्टी करण्यासाठी या गोष्टीचा लाभ उठवतात उदाहरणार्थ मी चोरी केली तर मला इथं कोण ओळखणार आहे किंवा मी काहीतरी एखाद्या मुलीची चोर छेडछाड काढली तर मला इथं कोण ओळखणार आहे अशा प्रकारची भावनेतून अनेक वाईट गोष्टी केल्या जातात आणि त्यातून नैतिकदृष्ट्या त्या ठिकाणचं वातावरण बिघडून जातं असं चित्र आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतात आणि यातूनच जर अगदी गरजे गर्दीच्या ठिकाणीसुद्धा एखाद्या तरुणीची छेडछाड करताना आपण बघतो परंतु त्या ठिकाणी लोक मदतीला धावत नाही आहेत त्याचं कारणच हे आहे की सामुदायिक भावनेची उणीव त्या ठिकाणी असल्यामुळं अशा प्रकारे लोक कोणीही मदतीला येत नाही आहेत आणि मग यातूनच अशा प्रकारची उणीव असल्यामुळं सामुदायिक जाणीव किंवा सामुदायिक भावना किंवा सामुदायिक कर्तव्य हे माहिती परिचित नसल्यामुळं त्या ठिकाणी मग काय होतं की नैतिकदृष्ट्या वातावरण दूषित होत जातं आणि नैतिकदृष्ट्या जे पतित झालेले लोक आहेत त्यांचंसुद्धा धैर्य धाडस वाढत राहतं आणि त्यातून अनेक अनैतिक गोष्टी दिवसेदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतात का अशा प्रकारे नैतिकदृष्ट्या दूषित वातावरणास काही गोष्टी त्या ठिकाणी किंवा पोषक असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सुद्धा नागरी वस्तूंचं वैशिष्ट्य आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल हे काही चांगलं वैशिष्ट्य नाही आहे वैशिष्ट्य नाही आहे परंतु आपल्याला अशा प्रकारचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी आढळतं आणि ते आपण त्याचा अभ्यास किंवा त्याची दखल घेणं हे आपलं अभ्यासक म्हणून ड्युटी आहे कर्तव्य आहे आणि ते आपण केलं पाहिजे अशा प्रकारे नागऱ्या नागरी वस्त्यांची जी काही वैशिष्ट्यं आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये आपण दुसरं वैशिष्ट्य अभ्यासलेलं आहे इथं आपली वेळ संपून गेलेली आहे म्हणून या ठिकाणी मित्रांनो आपण थांबणार आहोत धन्यवाद आपण इतर नागरी वस्त्यांची वैशिष्ट्य जी आहेत ही वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण पुढील तासाला आपण करणार आहोत धन्यवाद